मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने याचं उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही एवढ्या मोठ्या मनानी म्हणे अजित पवारांना तुमच्या बरोबर घेतलं, मग अजित पवारांचा अपमान करायला घेतला तुम्ही. राजकारणातल्या प्रत्येक अपडेटसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. बघा, अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही. हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. आम्ही अशा लोकांना मानत नाही आणि त्यामुळं मी त्यांना पत्र द्यायचा काही विषयच नाही, कारण ते नेहमी आमच्या विरोधातले आहेत. ते कुठं जरी आले आमच्या बरोबर आले तर त्यांची काही भूमिका बदलल अशी परिस्थिती नाही, त्यामुळं आम्ही त्यांना पत्र देण्याची मला काही गरज वाटत नाही. पडळकरांच्या सारखे आमदार पवार कुटुंबियांवर अपशब्द वापरून टीका करतात. दुर्दैव एका गोष्टीचं मला वाटतं, माननीय अजितदादा हे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत. वरिष्ठ नेते असताना ते आज भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये आहेत. भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये असताना त्यांचा मित्र पक्ष त्यांच्याबद्दल असं बोलतो हे अतिशय वाईट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने याचं उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही एवढ्या मोठ्या मनानी म्हणे अजित पवारांना तुमच्याबरोबर घेतलं, मग अजित पवारांचा अपमान करायला घेतला तुम्ही ह्याच्यात. ही कुठली पद्धत आहे स्वतःच्या ॲलायबद्दल असे बोलायचे? दुर्दैवी आहे आणि अजित पवारांचा अपमान आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.